नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऋतुमानानुसार आपल्या कपड्यांमध्ये कसा बदल होतो ते या आधीच्या भागात बघितले. आता मला सांगा, तुम्ही आई बाबा किंवा आजी आजोबा यांच्यासोबत बाजारात गेला असाल, त्या ठिकाणी अनेक लोकांनी गर्दी केलेली असते, त्यांच्या वेशभूषेत देखील आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. अशा वेळी दुसऱ्या गावाला जाताना आपल्या असे लक्षात येते की जसे जसे आपण जास्त अंतरावर जातो तसा तिथल्या लोकांच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानात देखील बराच बदल झाल्याचे आपल्या लक्षात येते. आपला देश फार मोठा असल्यामुळे लोकांच्या कपड्यांमध्ये विविधता आपल्याला दिसून येते. जसे पुरुषे शर्ट पॅन्ट शिवाय धोतर, सदरा, पायजमा, लुंगी यांच्यासोबतच टोपी, मुंडासे, फेटा, पगडी यांचा देखील वापर करतात. तर स्त्रिया व मुली साडी, सलवार कमीज, पंजाबी फ्रॉक व पॅन्ट शर्ट हे सुद्धा वापरताना दिसतात. त्यानंतर वेगवेगळ्या भागात साजरे होणारे सामाजिक व पारंपरिक सण उत्सव आणि समारंभात काही लोक पारंपरिक पोशाख घालतात, यालाच आपण प्रदेशानुसार कपड्यात होणारा बदल असे म्हणूया.